विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, भूमी अभिलेख तसेच म्हाडा व इतर जेवढ्याही परीक्षा आहेत त्यांकरिता आपण काय घेऊन आलो आहोत, तर मॉक टेस्ट घेऊन आलो आहोत. तर मॉक टेस्ट क्रमांक 7 आहे ही. याआधीच्या सर्व मॉक टेस्ट आपण चॅनलवर अपलोड केल्या आहेत. चॅनलमधील प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण मॉक टेस्ट ही प्लेलिस्ट निवडून त्याआधीच्या सर्व मॉक टेस्ट देऊ शकतात. आजच्या मॉक टेस्टमध्ये विद्यार्थ्यांनो, आपण 25 प्रश्न बघणार आहोत. गुण आहेत 50. यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी आणि मेंटल ॲबिलिटी यांचा आपण काय केलं विद्यार्थ्यांनो, इन्क्लूड केलं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करत लक्षात घ्या टेस्ट कशी द्यायची. तर तुमच्याजवळ काय करायचं, वही आणि पेन तयार ठेवायचा. वहीवर 1 ते 25 आकडे लिहून घ्यायचे. प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ दिला जाईल आणि मेंटल ॲबिलिटीसाठी 60 सेकंदाचा वेळ देण्यात येईल. यावेळी तुम्हाला प्रश्न सोडून आपण जे आकडे आहेत त्याच्यासमोर तुम्ही लिहायचे. जर प्रश्न येत नसेल तर तुम्ही स्किप करायचा आहे. ॲट द एंड पूर्ण प्रश्न झाल्यानंतर सर्व उत्तरे सांगण्यात येतील तुम्हाला. आणि तुम्हाला काय करायचं आहे की जेवढे तुमचे मार्क्स आले ते तुम्हाला खाली कमेंट करायचे आहेत. योग्य उत्तर आलं तर 2 गुण द्यायचे आहेत, चुकलं तर -0.5 करायचं. तुम्ही स्किप केलं तर 0 गुण द्यायचे. तर परीक्षा देण्याचे फायदे कोणते विद्यार्थ्यांना, मुख्यत्वे कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट. आपणामध्ये काय होईल की कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट तयार होईल. बाकीचे मुलं जेव्हा एक्झाम देतात त्यांचा स्कोर किती किंवा काय, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत विद्यार्थ्यांना मेनली पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. कारण की एक्झामचं जर आपण वातावरण तयार केलं तर अधिक अभ्यास होणार. यालाच मी काय म्हणतो की कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट होण्यासाठी मदत होईल. त्यानंतर परीक्षेची भीती दूर होईल. एखादा जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट देणार तुमच्यासमोर काय येईल की वाचून गेलेलं आहे पण तरी मला येत नाही, बरोबर. अशा वेळेस जेव्हा प्रश्न येतो तर काय होतं की शिवरिंग होतं, आपण घाबरतो. अशी वेळ एक्झॅक्ट एक्झाममध्ये होऊ नये याकरता आपण बघणार आहोत. तसेच एक मोठा प्रश्न संच एक्झामला जाण्यापूर्वी आपल्याकडे अशी कंटेंट असेल की मॅक्झिमम प्रश्न यातून येतील, तर एक मोठा प्रश्न संच तुमच्याकडे तयार होणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण मॉक टेस्टला सुरुवात करूयात. मॉक टेस्टमधील पहिला प्रश्न आहे, प्रश्न वाचून झाल्यानंतर तुम्हाला फक्त 30 सेकंदाचा वेळ देईल. यामध्ये टाईममध्ये ऑप्शन रिडिंग पण 30 सेकंदातच येणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक आणि फास्ट सॉल्व करायचा प्रयत्न करा. तर विद्यार्थ्यांनो, पहिला प्रश्न आहे आपणासाठी, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य काय आहे. तर आपले ऑप्शन विद्यार्थ्यांनो, प्रवाशांच्या सेवेसाठी, त्यानंतर प्रवाशांसाठी काही पण, राज्याच्या सेवेसाठी, आपले मार्ग, आपले भवितव्य. टायमर ऑलरेडी चालू झाला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य काय आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी, प्रवाशांसाठी काही पण, राज्याच्या सेवेसाठी, आपले मार्ग, आपले भवितव्य. नोटबुकमध्ये एक आकडा लिहिला असेल त्याच्यासमोर आपला ॲन्सर लिहा. जर स्किप करायचं असेल तर स्किपही करा. त्यानंतर विद्यार्थ्यांनो टाईमचं, त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, कुरुटे हे बेट कोणत्या जिल्ह्यात आहे. आपले ऑप्शन आहे ए पुणे, बी रायगड, सी सिंधुदुर्ग, की डी नाशिक. सोपा प्रश्न आहे, कुरुटे हे बेट कोणत्या जिल्ह्यात आहे. ए पुणे, बी रायगड, सी सिंधुदुर्ग, की डी नाशिक. आपल्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे फक्त. कुठेही व्हिडिओ पॉज करायचा नाही, कारण की टाईम बाउंड टेस्ट द्यायची आपल्याला. टाईम बाउंड देण्याचे फायदे तुम्हाला नंतर कळेल, जेव्हा तुम्ही एक्झाम द्याल तर तुम्हाला नक्की कळेल. विद्यार्थ्यांनो टाईम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, 8 मार्च 1960 रोजी पुण्यात पहिला पुनर्विवाह कोणी घडवून आणला. 8 मार्च 1960 रोजी पुण्यात पहिला पुनर्विवाह कोणी घडवून आणला. आपले ऑप्शन विद्यार्थ्यांनो, विनोबा भावे, त्यानंतर महात्मा फुले, सी स्वामी विवेकानंद, की डी गोपाळ गणेश आगरकर. 8 मार्च 1960 रोजी पुण्यात पहिला पुनर्विवाह कोणी घडवून आणला. ऑप्शन ए विनोबा भावे, ऑप्शन बी महात्मा फुले, ऑप्शन सी स्वामी विवेकानंद, की ऑप्शन डी गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न जर येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. ॲट द एंड सर्व उत्तरे तुम्हाला सांगणार आहे. पेशन्सनी टेस्ट द्यायची विद्यार्थ्यांना. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, पानिपत युद्धांमुळे मराठ्यांची गेलेली प्रतिष्ठा कोणी परत मिळवून दिली. पानिपत युद्धामुळे मराठ्यांची गेलेली प्रतिष्ठा कोणी परत मिळवली. ऑप्शन ए सदाशिव भावे, ऑप्शन बी विनोबा भावे, ऑप्शन सी दुसरा बाजीराव, आणि ऑप्शन डी माधवराव पेशवे. पानिपत युद्धामुळे मराठ्यांची गेलेली प्रतिष्ठा कोणी परत मिळवली. ऑप्शन ए आहे सदाशिव भावे,
ऑप्शन बी आहे विनोबा भावे, ऑप्शन सी आहे दुसरा बाजीराव की ऑप्शन डी माधवराव पेशवे। विद्यार्थ्यांनो टाइम्स अप, त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, महात्मा फुल्यांना हिंदुस्तानचा वॉशिंग्टन ही पदवी कोणी दिली? आपले ऑप्शन आहे सयाजीराव गायकवाड, त्यानंतर लोकमान्य टिळक, विनोबा भावे की विदा सावरकर। महात्मा फुलेंना हिंदुस्तानचा वॉशिंग्टन ही पदवी कोणी दिली? ऑप्शन ए सयाजीराव गायकवाड, ऑप्शन बी लोकमान्य टिळक, ऑप्शन सी विनोबा भावे की ऑप्शन डी विदा सावरकर। इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, दोन ऑप्शनमध्ये कन्फ्यूज असेल तर रिस्क घेऊन तुम्ही ट्राय करू शकता। विद्यार्थ्यांनो टाइम्स अप, त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, वासुदेव बळवंत फडकेंचा देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असा गौरव कोणी केला? वासुदेव बळवंत फडकेंचा देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असा गौरव कोणी केला? आपले ऑप्शन आहे ए दर्पण, बी मराठा, ऑप्शन सी अमृत भसार की ऑप्शन डी केसरी। ऑप्शन रीड करताना मी ऑलरेडी टायमर चालू करत असतो, 30 सेकंदाचा वेळ आपणाकडे फक्त असतो। वासुदेव बळवंत फडकेंचा देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असा गौरव कोणी केला? दर्पण, मराठा, अमृत बाजार की डी केसरी। विद्यार्थ्यांनो टाइम्स अप, त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, 2021 किती शास्त्रज्ञांना शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे? आपले ऑप्शन आहे 15, बी 11, ऑप्शन सी 25 की ऑप्शन डी 34। 2021 किती शास्त्रज्ञांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे? आपले ऑप्शन आहे ए 15, बी 11, सी 25 की ऑप्शन डी 34। विद्यार्थ्यांना आपण रेग्युलर व्ह्यूअर जर असाल, करंट अफेअर्सचे आपले जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्की ॲन्सर यायला हवं। विद्यार्थ्यांनो टाइम्स अप, त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, 2021 वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळालेले आहे? आपले ऑप्शन आहे ए डेव्हिड ज्युलियस, ऑप्शन बी आरडे पेटापोटियन, ऑप्शन सी यापैकी नाही की ऑप्शन डी पर्याय ए आणि बी। 2021 वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळालेले आहे? ऑप्शन ए आहे डेव्हिड ज्युलियस, ऑप्शन बी आरडे पेटापोटियन, ऑप्शन सी यापैकी नाही की ऑप्शन डी पर्याय ए आणि बी। विद्यार्थ्यांनो 10 सेकंदाचा वेळ आहे। येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता। टाइम्स अप, त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, FIH महिला हॉकी प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? गुरजीत कौर, नवज्योत कौर, सी स्नेहा राणा की ऑप्शन डी गॅबी लुईस। FIH महिला हॉकी प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? ऑप्शन ए आहे गुरजीत कौर, ऑप्शन बी आहे नवज्योत कौर, ऑप्शन सी आहे स्नेह राणा की ऑप्शन डी गॅबी लुईस। विद्यार्थ्यांनो 10 सेकंदाचा वेळ आहे, नोटबुकमध्ये आपला आन्सर नोट डाऊन करा। विद्यार्थ्यांनो टाइम्स अप, त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, 2021 साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? 2021 साहित्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? आपले ऑप्शन आहे ए डॅव्हिड डब्ल्यू सी मॅकमिलन, ऑप्शन बी आहे क्लॉस हॅसलमन, ऑप्शन सी आहे अब्दुल रजाक गुरनाह की ऑप्शन डी बेंजामिन यादी। 2021 साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे? आपले ऑप्शन ए आहे डॅव्हिड डब्ल्यू सी मॅकमिलन, ऑप्शन बी आहे क्लॉस हॅसलमन, ऑप्शन सी अब्दुल रजाक गुरनाह की ऑप्शन डी बेंजामिन यादी। विद्यार्थ्यांनो 10 सेकंदाचा वेळ आहे फक्त। टाइम बोन टेस्ट डे जे आहे, कारण की जास्तीत जास्त परीक्षाभूमुख आपणास वातावरण तयार करायचं आहे। टाइम्स अप, त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता आहे? खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता आहे? आपले ऑप्शन आहे ए नदी, बी वेली, सी रोपटे की ऑप्शन डी झाड। खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखायचा आहे, ऑप्शन ए आहे नदी, ऑप्शन बी आहे वेली,
त्यानंतर ऑप्शन सी आहे रोपटे की ऑप्शन डी झाड. 15 सेकंदाचा वेळ आपणाकडे बाकी आहे. सोपा प्रश्न आहे, यायला हवा. खालीलपैकी अनेकवचनी शब्द आपणास ओळखायचा आहे. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते आहे. विद्वत्ता, विद्वानीन, ऑप्शन सी विद्या की ऑप्शन डी विदुषी. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप विद्यार्थ्यांना ओळखायचं आहे. ऑप्शन ए विद्वत्ता, ऑप्शन बी विद्वानीन, ऑप्शन सी विद्या की ऑप्शन डी विदुषी. जे रेग्युलर व्ह्यूअर आहे ते प्रश्न बघतात, त्यांना ऑप्शनचीही गरज नाही, ते इझिली सांगू शकतात कारण की वारंवार हा प्रश्न आलेला आहे. विद्वान या शब्दाचे श्रीलंकी रूप विद्यार्थ्यांनो मी आपणास ओळखायला सांगितलं आहे. नोटबुकमध्ये आय होप तुम्ही आन्सर लिहिला आहे. त्यानंतर टाईम तसाही संपला आहे, पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 13, विशेषण हे डॅडॅश असते. विशेषण हे डॅडॅश असते. आपले ऑप्शन आहे ए व्यक्तिवाचक, ऑप्शन बी समूहवाचक, ऑप्शन सी जातीवाचक की ऑप्शन डी सामान्य नाम. विशेष नाम हे सॉरी विशेषण हे डॅडॅश असते. व्यक्तिवाचक, समूहवाचक, जातीवाचक की सामान्य नाम. विद्यार्थ्यांनो 15 सेकंदाचा वेळ आपणाकडे बाकी आहे. नोटबुकमध्ये लगेच नोट डाऊन करून घ्या. जर येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. जेवढेही क्वेश्चन आहेत ते अति इम्पॉर्टंट आहे. विद्यार्थ्यांनो टाईम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, जे शब्द मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना काय म्हणतात. शब्दयोगी अवयव, त्यानंतर उभयान्वयी अवयव, त्यानंतर केवल प्रयोगी अवयव की ऑप्शन डी विशेषण. जे शब्द मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना काय म्हणतात. ऑप्शन ए आहे शब्दयोगी अवयव, त्यानंतर ऑप्शन बी उभयान्वयी अवयव की ऑप्शन सी केवल प्रयोगी अवयव की ऑप्शन डी विशेषण. नोटबुकमध्ये लगेच आन्सर लिहून घ्या. आणि जे भूम्याभिलेख एक्झामचं प्रिपरेशन करता लक्षात घ्या, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे. विद्यार्थ्यांनो टाईम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, शब्दाच्या जातींपैकी डॅडॅश ही जात अविकारी नाही. आपले ऑप्शन आहे क्रियाविशेषण, ऑप्शन बी आहे विशेषण, ऑप्शन सी आहे शब्दयोगी अवयव की ऑप्शन डी आहे उभयान्वयी अवयव. शब्दांच्या जातींपैकी डॅडॅश ही जात अविकारी नाही. आपले ऑप्शन आहे ए क्रियाविशेषण, ऑप्शन बी आहे विशेषण, ऑप्शन सी आहे शब्दयोगी अवयव की ऑप्शन डी उभयान्वयी अवयव. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, खालीलपैकी डॅडॅश ही पररूप संधी आहे. खालीलपैकी डॅडॅश ही पररूप संधी आहे. आपले ऑप्शन आहे नाहीसा, त्यानंतर ऑप्शन बी आहे काहीसा, ऑप्शन सी आहे झाडीत की ऑप्शन डी एक एक. खालीलपैकी डॅडॅश ही पररूप संधी आहे. आपले ऑप्शन आहे ए नाहीसा, बी आहे काहीसा, ऑप्शन सी आहे झाडीत की ऑप्शन डी एक एक. विद्यार्थ्यांनो 10 सेकंदाचा वेळ आपल्याकडे बाकी आहे. येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. विद्यार्थ्यांनो टाईम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता आहे. आपले ऑप्शन आहे ए व्यंजन संधी, ऑप्शन बी आहे स्वर संधी, ऑप्शन सी आहे विसर्ग संधी आणि ऑप्शन डी आहे वर्ण संधी. सदाचार या शब्दाची संधी प्रकार कोणता आहे. ऑप्शन ए आहे व्यंजन संधी, ऑप्शन बी आहे स्वर संधी, ऑप्शन सी आहे विसर्ग संधी की ऑप्शन डी वर्ण संधी. 10 सेकंदाचा वेळ आहे, अंदाज व्यक्त करा. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, डॅडॅश लेखन पद्धतीनुसार जोडाक्षरांचे प्रकार दिसून येतात. आपले ऑप्शन आहे ए शुद्ध शब्दांच्या, त्यानंतर बी आहे अशुद्ध शब्दांच्या, ऑप्शन सी आहे व्यंजनांच्या की ऑप्शन डी संधी विग्रहाच्या. डॅडॅश लेखन पद्धतीनुसार जोडाक्षरांचे प्रकार दिसून येतात. ए आहे शुद्ध शब्दांच्या, बी आहे अशुद्ध शब्दांच्या, ऑप्शन सी आहे व्यंजनांच्या की ऑप्शन डी संधी विग्रहाच्या. विद्यार्थ्यांनो टाइम्स अप. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, जावई शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे. ऑप्शन ए ओळख, ऑप्शन बी दंत तालव्य, ऑप्शन सी दंत्य की ऑप्शन डी तालव्य.
जावई शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? ऑप्शन सी ए सॉरी ऑप्शन ए ओळख, ऑप्शन बी दंत तालव्य, ऑप्शन सी दंत्य कि ऑप्शन डी तालव्य। येत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता, ॲट द एंड सर्व उत्तरे मी सांगणारच आहे। विद्यार्थ्यांनो टाइम्स अप। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहास अर्थ प्राप्त झाल्यास त्यास काय म्हणतात? ऑप्शन ए वर्ण, ऑप्शन बी व्यंजने, ऑप्शन सी शब्द की ऑप्शन डी बाराखडी। ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षराच्या समूहास अर्थ प्राप्त झाल्यास त्यास काय म्हणतात? ऑप्शन ए वर्ण, ऑप्शन बी व्यंजने, ऑप्शन सी शब्द की ऑप्शन डी बाराखडी। आय होप तुम्ही व्हिडिओ कंटिन्युएशनमध्ये एक्झाम देत आहेत, कुठेही पॉज करायचं नाही, टाईम बाउंड टेस्ट चालू आहे। विद्यार्थ्यांनो टाइम्स अप। त्यानंतर मेंटल ॲबिलिटी। आता पुढील 5 प्रश्न हे मेंटल ॲबिलिटीवर असणार आहेत। त्यातील पहिला प्रश्न आहे -1/2, -1/8, -1/3, -1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? आपले ऑप्शन आहे ए -1/8, -1/3, ऑप्शन सी -1/2 की ऑप्शन डी -1/4। विद्यार्थ्यांनो 60 सेकंदाचा वेळ आपणास आहे, आपण लगेच नोटबुकमध्ये रफ पेजवर हे करायचं आहे। -1/2, -1/8, -1/3, -1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? विद्यार्थ्यांना सोपा प्रश्न आहे, लॉजिक वापरायचं आहे। नंबर सिरीज किंवा एखादी जर तुम्ही लाईन काढली त्यावर जर नंबर प्लॉट केले तर लक्षात घ्या, राईट साईडची जी संख्या असते, राईट साईडला जाणाऱ्या संख्या ह्या कधीही मोठ्या असतात। वजा चिन्हामुळे कन्फ्यूज होऊ नका। विद्यार्थ्यांनो टाइम्स अप। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22, 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती? आपले ऑप्शन ए आहे 9998, ऑप्शन बी आहे 8989, ऑप्शन सी आहे 9899 की ऑप्शन डी 8999। 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या लिहून घ्या, त्यानंतर 3 अंकी लहानात लहान संख्या आपणास माहीत पाहिजे, त्यांची जर वजाबाकी केली तर येणारी संख्या कोणती? सोपा प्रश्न आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही। हा प्रश्न सगळ्यांना आलाच पाहिजे, अटेम्प्ट करा, फक्त 60 सेकंदाचा वेळ आहे। प्रश्न हा 20 सेकंदातच सॉल्व होणार आहे, परंतु प्रश्न वाचणं त्यानंतर ऑप्शन यामुळे टाईम जाऊ शकतो, तरी मॅक्झिमम लवकरात लवकर सॉल्व करण्याचा प्रयत्न करा। ज्यांचं सॉल्व झालं असेल ते टॅली करू शकता परत एकदा, कारण की 60 सेकंदाचा वेळ फक्त आहे। 10 सेकंद आपल्याकडे वेळ बाकी आहे। विद्यार्थ्यांनो टाइम्स अप। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23, ही रोमन आहे एक्स आय बरोबर प्लस आय व्ही इंटू 2 इक्वल टू काय? मी तुम्हाला आता लगेच सांगत नाही, मी फक्त हा प्रश्न बघा, तुम्ही ऑप्शन बघा आणि तुम्हाला सॉल्व करायचं आहे। रोमन सिरीज आहे विद्यार्थ्यांनो ही, फक्त हिंट तुमच्यासाठी, ही रोमन सिरीज आहे तर सॉल्व करा, घाबरायचं काहीही कारण नाही। रोमनला आपल्या सिम्पल जे आपलं अंकगणित आहे त्याच्यात लिहून घ्या, मी तुम्हाला आत्ता लगेचच सांगत नाही, कारण की जेव्हा मी सॉल्व करणार आहे तेव्हा सांगेल एक्स आय म्हणजे किती, आय व्ही म्हणजे किती आणि 2 म्हणजे किती, हे सगळं आपण तेव्हा बघणार आहोत। तुम्ही तुमच्या पद्धतीने सॉल्व करा, ऑप्शन ए बी सी डी यापैकी काय येणार? खूप सोपा आहे विद्यार्थ्यांनो, प्रश्नही एकदम सोपा आहे, पण जे विद्यार्थी रेग्युलर व्हिडिओ वॉच करत नाही आपले त्यांना हा प्रश्न डिफिकल्ट वाटू शकतो। जे रेगुलर व्ह्यूअर आहे मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो की तुम्हाला नक्की याचं आन्सर यायला हवं। जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। विद्यार्थ्यांनो आपला वेळ संपलेला आहे, त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24 बघतोय, 507 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 705 येईल?
आपले ऑप्शन ए आहे 13/35, ऑप्शन बी आहे 19/35, ऑप्शन सी आहे 12/35 की ऑप्शन डी 24/35। सोप्पा अंकगणिताचा प्रश्न आहे, 5/7 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 7/5 येईल। मेंटल ॲबिलिटी कधी पण रफ याच्यावर करायची असते, तोंडी जर करायला गेले तर वेळ जास्त जातो। पेन हातात पाहिजे, रफ पेज आपणासमोर पाहिजे आणि कमी जागेत प्रॅक्टिस करा। जास्त जागा वापरू नका, कमी जागेत प्रॅक्टिस करायला शिका आणि कमी स्टेपमध्ये तुम्हाला ॲन्सर यायला हवं। विदिन टू दोनच स्टेपमध्ये विद्यार्थ्यांना तुम्हाला याचा ॲन्सर यायला पाहिजे। 10 सेकंदाचा वेळ आपल्याकडे बाकी आहे, पेशन्सली व्हिडिओ बघायचा आहे, पेशन्स ठेवायचे आहेत आपणास, घाईगडबड करायची नाही। त्यानंतर विद्यार्थ्यांनो टाईमस, त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25, ए बरोबर बी बरोबर सी बरोबर डी तर खालीलपैकी सर्वात मोठा अंक कोणता। आपले ऑप्शन आहे ए D/2, बी आहे C/3, ऑप्शन सी आहे B/7 की ऑप्शन डी A/5। विद्यार्थ्यांनो सोपं आहे, वजा साईन जर दिलं असतं तर प्रश्न डिफिकल्ट होता। सर्व पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे त्यामुळे डिवाइड केल्यानंतर जी मोठी व्हॅल्यू येईल ती संख्या मोठी। तुमच्यासाठी हिंट हीच आहे, A, B, C, D हे सर्व बरोबर आहे तर ह्या सर्वांना एक नंबर ॲझ्युम करून घ्या आणि ऑप्शनमध्ये व्हॅल्यू पुट करून सॉल्व करा म्हणजे सोपं जाईल तुम्हाला, बरोबर। A=B=C=D तर एखादा यांना एखादी व्हॅल्यू ॲझ्युम करून घ्या आणि मग सॉल्व करा, बरोबर। तोंडी करायचा प्रयत्न न करू, सिलेबस चेक होत असतात त्यामुळे तोंडी प्रयत्न करू नका। आणि जे विद्यार्थी रेगुलरली माझे इन्स्ट्रक्शन ऐकतात किंवा सॉल्व करायचा प्रयत्न करतात, लक्षात घ्या तुम्हाला नक्की फायदा होणार आहे। विद्यार्थ्यांनो टाईम्स अप, आपण जवळपास 25 प्रश्न बघितले आहेत तर आपणास आता काय करायचं आहे की सर्व एकाचे मी तुम्हाला प्रश्न आणि उत्तर देणार आहे तर तुम्ही काय करायचं टॅली करून घ्यायची। विद्यार्थ्यांनो तुमचं बरोबर आलं असेल तर बरोबरची फुली करा, चुकलेलं असेल तर चुकीची फुली करा, ठीक आहे। आणि ॲट द एंड तुम्हाला माहितीच आहे की आन्सर कसे कॅल्क्युलेट करायचे। तर विद्यार्थ्यांनो पहिला प्रश्न होता, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे ब्रीद वाक्य काय आहे। तर याचं उत्तर काय विद्यार्थ्यांनो, प्रवाशांच्या सेवेसाठी, बरोबर, प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य आहे। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, कुर्टे हे बेट कोणत्या जिल्ह्यात आहे। सोपा प्रश्न होता विद्यार्थ्यांनो, ऑप्शन क्रमांक सी सिंधुदुर्ग हेच योग्य आन्सर आहे। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3 होता, 8 मार्च 1960 रोजी पुण्यात पहिला पुनर्विवाह कोणी घडून आणला। तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी महात्मा फुले। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, पानिपत युद्धामुळे मराठ्यांची गेली प्रतिष्ठा कोणी परत मिळवली। तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी माधवराव पेशवे यांनी पानिपत युद्धांमुळे मराठ्यांची गेली प्रतिष्ठा परत मिळवली। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, महात्मा फुलेंना हिंदुस्थानचं वॉशिंग्टन ही पदवी कोणी दिली। तर याचं योग्य आन्सर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक ए सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुलेंना हिंदुस्थानचं वॉशिंग्टन ही पदवी दिलेली आहे। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, वासुदेव बळवंत फडकेंचा देशप्रेमाने ओथंबलेलं हिमालयासारखं उत्तुंग महापुरुष असा गौरव कोणी केला। तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अमृत बाजार ह्या वृत्तपत्राने वासुदेव बळवंत फडकेंचा देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असा गौरव केला आहे। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, 2021 मध्ये किती शास्त्रज्ञांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 11। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, 2021 वैदिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळालेलं आहे। तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पर्याय ए किंवा बी। विद्यार्थ्यांनो जर तुम्हाला तुक्का लावायचा असेल ज्या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही तर लक्षात घ्या, असे जर ऑप्शन असेल ए बी यापैकी नाही आणि ए बी जर दिलं असेल ना तर पर्याय ए आणि बी हेच मॅक्झिमम टाईम असतं, ही लॉजिक तुम्ही वापरू शकता तुक्का मारायचं असेल तर। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, FIH महिला हॉकी प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे। तर विद्यार्थ्यांनो याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए गुरजित कौर यांनी। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, 2021 साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे। तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी अब्दुल रजाक गुरनाह हे याचं योग्य आन्सर आहे। करंट अफेअर्समध्ये नोबेल पुरस्कारावर जे प्रश्न विचारले जातात, पुरस्कारावर प्रश्न विचारले जातात ते अगदी इम्पॉर्टंट असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11 होतो विद्यार्थ्यांनो, खालीलपैकी अनेकवचनी शब्द तुम्हाला ओळखायचा होता। तर ऑप्शन क्रमांक बी वेली हेच योग्य आन्सर आहे। त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, विद्वान या शब्दाचे श्रीलंकी रूप तुम्हाला ओळखायला सांगितलेलं होतं। तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी विदुषी।
त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, विशेषण हे डॅडॅश असते, तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, व्यक्तिवाचक असते. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, जे शब्द मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक सी, केवल प्रयोगी अवयव, हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15, शब्दांच्या जातींपैकी डॅडॅश ही जात अविकारी नाही, तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, विशेषण. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, खालीलपैकी डॅडॅश ही पररूप संधी आहे, तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, एक एक ही पररूप संधी आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता आहे? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, व्यंजन संधी, हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, डॅडॅश लेखन पद्धतीनुसार जोडाक्षरांचे प्रकार दिसून येतात, तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, व्यंजनांच्या लेखन पद्धतीनुसार जोडाक्षरांचे प्रकार दिसून येतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, जावई शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, दंत तालव्य. जावई शब्दातील ज हा वर्ण दंत तालव्य प्रकाराचा आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहास अर्थ प्राप्त झाल्यास त्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक बी, बाराखडी, हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर मेंटल ॲबिलिटीचे प्रश्न बघत, -1/2, -1/8, -1/3 आणि -1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती, असा विद्यार्थ्यांनो प्रश्न होता. परंतु इथं काय होतं विद्यार्थ्यांनो, सिली मिस्टेक होऊ शकतो. -1/2 केलं तर तुम्हाला माहीत पाहिजे की -1/2 म्हणजे -1.5 असं तुम्ही लिहू शकता, बरोबर. आणि -1/8 जर केलं विद्यार्थ्यांनो, तर याला जर तुम्ही भाग दिला तर ते विद्यार्थ्यांनो -.125 येतं. त्यानंतर -1/3 म्हणजे -.33 येतं. त्यानंतर -1/4 म्हणजे -.25 येतं. जर मी एक इथं काय काढली, एक नंबर सिरीज काढली, इथं 0 जर काढला, बरोबर, तर ह्या नंबरला असं लिहून घ्या. मी समजवण्यासाठी तुम्हाला सांगतो आहे, तर यापैकी इकडून इकडे मोठे नंबर होत जातात, तर सुरुवातीला काय येणार विद्यार्थ्यांनो, -.125 येणार, बरोबर. एक मिनटं, सुरुवातीला काय येईल विद्यार्थ्यांनो, -.125 येणार, ठीक आहे. त्यानंतर काय येणार विद्यार्थ्यांनो, त्यानंतर येईल -.25 येईल, त्यानंतर -.33 येईल, आणि त्यानंतर येईल -.5. जर विद्यार्थ्यांनी इथं सिली मिस्टेक, बहुतेक लोकांनी काय केली असेल की -.5 मोठा म्हणून टिक केला असेल, तर मी तुम्हाला सुरुवातीला सेंड काय दिली होती की नंबर सिरीज ह्या साईडला जाताना मोठी मोठी होत जाते. तर यापैकी सगळ्यात मोठा नंबर काय की -.125 सगळ्यात मोठा नंबर आहे. पॉझिटिव्ह जर असतं तर पॉझिटिव्ह साईड ही, जर सगळे नंबर पॉझिटिव्ह असते तर 0.5 ह्या साईडला असतं, बरोबर, त्यामुळे तो मोठा असतं, तर राईट साईडला मोठे जातं. हे लॉजिक फक्त लक्षात ठेवा. -.125 म्हणजे काय, सॉरी, -1/8 किती विद्यार्थ्यांनो, -.125, बरोबर, -.125 आहे, बरोबर. म्हणजे काय, -1/8 हा सगळ्यात मोठा आहे. तर ऑप्शन क्रमांक हे याचं योग्य आन्सर आहे. सिली मिस्टेक तुम्ही करू शकणार होते, त्याच्यामुळे मी काय केलं तुम्हाला की समजून सांगितलं आहे प्रश्न. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22, चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती? लक्षात घ्या, चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असेल, लक्षात घ्या, 1, 2, 3, 4 सर्वात मोठे असतात 9, 9, 9, 9 हा सगळ्यात चार अंकी मोठी संख्या, याच्यातून तीन अंकी लहान संख्या. तर काही लोक 101 घेऊ शकतात, 101 नाही घ्यायचं, 100. तीन अंकी सर्वात लहान संख्या काय आहे, 100. वजाबाकी करून घ्या, 9 तर 0 गेलं 9, 9 तर 0 गेलं 9, 9 तर 1 गेलं 8 आणि 9,899, बरोबर. तर याचं योग्य आन्सर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक सी, 9,899. सोपं होतं एकदम, परंतु सिली मिस्टेकही करू शकतं. काहींनी जर 101 जरी घेतलं, बरोबर, 101 जर घेतलं असतं तर 9,898, बरोबर, असं आलं असतं. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23 घेऊया. रोमन दिलं होतं विद्यार्थ्यांनो, एक्स आय म्हणजे काय, 11. एकला तुम्ही रोमनमध्ये लक्षात घ्या, ज्यांना माहीत नाही, रोमनमध्ये 1, त्यानंतर 2 असं लिहितात, 3 असं लिहितात, त्यानंतर 4 असं लिहितात, 5 असं, 6, 7, बरोबर, 8, त्यानंतर 9 जर लिहायचं असेल तर मी आय एक्स लिहितो, आणि 10. परत एकदा, मी 11 जर लिहायचं असेल तर एक्स आय, बरोबर, त्यानंतर सॉरी 12 लिहायचं असेल तर एक्स डबल हे असं लिहितो नंबर. तर लक्षात घ्या, एक्स आय म्हणजे किती, 11, सॉरी, एक्स आय म्हणजे किती, 11 अधिक आय व्ही म्हणजे 4 गुणिले 2 करून घ्या, 11 + 4 × 8 म्हणजे 19 येणार. 19 मी काय करू शकतो विद्यार्थ्यांनो, 19 कसं लिहू शकतो मी, 19 म्हणजे काय, 10 आणि 9 19. तर ऑप्शन क्रमांक बी हे याचं योग्य आन्सर विद्यार्थ्यांनो, एक्स आय एक्स म्हणजेच 19 योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24, 5/7 किती मिळवायत म्हणजे बेरीज, 7/5 येईल. तुम्हाला काय म्हटलं होतं,
दोन स्टेपमध्ये करायचं आहे, 5 6 7 मध्ये बरोबर किती मिळवायचं, मी एक्स म्हटलो तर काय येईल 7 6 5 येईल, तर काय करायचं 5 6 7 ला तिकडे घेऊन जा, तोंडी करायचा प्रयत्न नाही करायचं विद्यार्थ्यांनो, तुमचा चुकण्याचे चान्सेस आहेत, तर तिरका गुणाकार करून घ्या, 7 7 49 वजा 5 5 25 आणि खाली 7 5 35 49 वजा 25 9 2 5 गेले 4 4 2 2 गेले 2 24 6 35 म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हेच योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी इक्वल टू डी, तर खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. मी तुम्हाला काय म्हटलं होतं विद्यार्थ्यांनो की एच्या जागी एक व्हॅल्यू लिहून घ्या, ह्या सगळ्यांना मी 10 अज्युम केलं, 10/2 त्यानंतर 10/3 त्यानंतर 10/7 आणि त्यानंतर 10/5 सॉल्व करून घ्या लगेच, मोठी संख्या कोणती, 10/2 किती 5, 10/3 म्हणजे 3.33, त्यानंतर 2/7 म्हणजे काय विद्यार्थ्यांनो भाग द्या 7 1 7 1 पॉईंट समथिंग काहीतरी, त्यानंतर 10/5 म्हणजे 2, तर D/2 हे तर योग्य आन्सर आहे कारण की 5 हा सगळ्यात मोठा आहे, तर ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. लक्षात घ्या छेदात जेव्हा मोठी व्हॅल्यू येते तर तो नंबर छोटा होत जातो आणि जर छेदात छोटी व्हॅल्यू असेल तर तो नंबर मोठा असतो, हे लॉजिक विद्यार्थ्यांनो हे काय पाठ करत नाही चालायचे, सगळे हे जे असतात ना मेंटल ॲबिलिटीमध्ये सगळ्या गोष्टी पाठ करत नका, बसो पेन आणि पेपर लक्षात ठेवायचा, प्रॅक्टिस मॅक्झिमम करायची, त्यानंतर तुम्हाला तुमचे लॉजिक ॲटोमॅटिकली तुमच्याकडे कल्टिवेट होत असतात. त्यानंतर अजून हे इम्पॉर्टंट विद्यार्थ्यांनो की चालू घडामोडीचा जर सराव करायचा असेल तर लगेचच करंट अफेअर्स मराठी व्हिडिओ बघून झाला, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, लगेचच जॉईन करायचं आहे, याच्या टाईमपास करू नका. तुम्ही हे चॅनल जॉईन करायचं आहे की नाही हे तुमचं आहे, की तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी किंवा नवीन अपडेट्स असेल, ज्ञानवंदना एज्युकेटर चॅनल जॉईन करायचं की नाही हा तुमचा डिसिजन आहे, पण करंट अफेअर्स मराठी जॉईन करायचंच आहे तुम्हाला, कारण की डेली 5 क्वेश्चनचा सराव तुम्हाला करायचा आहे, करंट अफेअर्स हा टॉपिक डेली बेसिसवर करणं गरजेचं असतं, कळालं, त्यामुळे जॉईन करायचंच आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, हे काय विद्यार्थ्यांनो हे ॲडिशनल तुम्ही करा किंवा ना करू, पण आमचं काय असतं की तुम्ही जर लाईक केलं शेअर केलं किंवा चॅनलला सबस्क्राईब करून जर बेल आयकॉनवर क्लिक केलं तर तुमचाच फायदा आहे, तुम्ही लाईक करा किंवा ना करू डझंट मॅटर, जर केला तर वी गेटिंग दी मोटिवेटेड, फक्त हेच, पण सबस्क्राईब याच्यासाठी करायचं आहे कारण की दररोज सकाळी 8 आणि सायंकाळी 4 वाजता व्हिडिओ येतो, काही वेळेस कामात आपण विसरून जातो की व्हिडिओ आला किंवा काय, तुम्ही कधीही यूट्यूब चालू करा पण जेव्हा तुम्ही सबस्क्राईब केलं असतं आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं असतं तर तुम्हाला ॲटोमॅटिक बेल आयकॉनवर जर गेलं तर तुम्हाला नोटिफिकेशन भेटतं, तुम्ही 2 दिवसांनी बघा 3 दिवसांनी बघा पण सर्व नोटिफिकेशन तुम्हाला येतं. याचा फायदा काय होतो विद्यार्थ्यांनो की एखादा जर इम्पॉर्टंट व्हिडिओ असेल म्हणजे एखादा ठोकळा असेल, आपण मोठा प्रश्न संच आणला किंवा टेस्ट असेल, या तुमच्याकडून सुटल्या नाही गेल्या पाहिजे, याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, तुमचाच फायदा आहे. तसेच लक्षात घ्या तुमचं यश हेच आमचं एकमेव ध्येय आहे, त्या कारणास्तव आम्ही सर्व कंटेंट आपल्यापर्यंत मोफत आणत असतो, तर सिरियसली अटेम्प्ट करा, जास्तीत जास्त अधिकारी झाले आम्हाला हवे आहे आणि तुम्ही डेली बेसिसवर काय करायचं विद्यार्थ्यांनो प्रयत्न करायचे आहेत, अभ्यास मन लावून करायचा आहे, डिटर्मिनेशन जिद्द ठेवा, पेशन्स ठेवा, एक्झाम कधीही होऊ दे पण आपण काय करायचं फुल फेजमध्ये अभ्यास करायचा आहे, जास्तीत जास्त मोठा प्रश्न संच तयार करण्याचा माझा उद्देश आहे, त्यामुळे एक्झाम पुढे जरी गेली भूमी अभिलेखची तरी टेन्शन घेऊ नका, किंवा बाकीच्या अपकमिंग एक्झाम असेल तर डेली बेसिसवर व्हिडिओ बघत चला, पेशन्सने बघत चला, तुमच्यामध्ये सातत्य असू देत, त्यानंतर डिटर्मिनेशन असू दे, समर्पण असू दे की डेली बेसिसवर अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला यश भेटणार आहे आणि तुमच्याकडे ध्यास आहे त्याच कारणास्तव तुम्ही हा व्हिडिओ बघतायत. विद्यार्थ्यांनो व्हिडिओ थोडा मोठा झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी पेशन्सने बघितला यासाठी मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. आणि विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय, तुमचे काही सजेशन असेल तर तुम्ही खाली नक्की कमेंट करा, कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे याबद्दल तुम्ही खाली सजेशन करा, मी आपल्या सेवेत सदैव हजर आहे. विद्यार्थ्यांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय, सायनिंग ऑफ.